आयुष्यात घडून गेलेल्या घटना आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात. आयुष्य जगताना कितीतरी समस्या आपल्यासमोर येत असतात आणि आपल्या प्रतीने आपण त्यांना सामोरे जात असतो. रोज काहीतरी नवीन गोष्टी घडत असतात, त्यातील काही गोष्टी तर वाईट असतात तर काही गोष्टी ह्या चांगल्या असतात. काही गोष्टी आठवताच मन हर्ष भरून येतं तर काही गोष्टी पुन्हा पुन्हा रडवून जातात. भूतकाळात आपण काही चुकासुद्धा केल्या असतात, पण त्यांचं पुन्हा अनुकरण करणे गुन्हा आहे. मी ह्या गोष्टीशीसुद्धा सहमत आहे की भविष्य घडवण्यासाठी आपल्याला आपला भूतकाळसुद्धा तेवढाच लक्षात ठेवावा लागतो, कारण जो भूतकाळ विसरतो तो भविष्य कधीच घडवू शकत नाही. आपण नेहमी चांगल्या गोष्टींचा साठा करायचा असतो, पण वाईट गोष्टींना विसरायचं नसतं, त्यांच्यातून काहीतरी शिकायचं असतं. पण होतं काय की आपण केलेल्या चुकांचा उच्चार हा सतत करतो आणि स्वतःला दोषी असल्याची भावना निर्माण करून त्रास करून घेत असतो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की चुका ह्या माणसाकडून होत असतात. चुका न व्हायला आपण सर्व गुण संपन्न तर नाहीच आहोत. झालेल्या चुकीतून सावरून पुढे ती चूक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. घडून गेलेल्या चुकीतून स्वतःला सावरण्यासाठी ती चूक निस्तारण्याचा प्रयत्न करावा. जर ती चूक आपण निस्तरलो तर पुन्हा ती होण्याची शक्यता कमी आहे. नैराश्य मनात ठेवू नये, कारण नैराश्य हे आपल्याला आज आणि येणाऱ्या उद्या या दोघांची वाट लावते. त्यामुळे आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर पडू न देणे हेच योग्य ठरेल. नैराश्याच्या चिखलातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या, आपलं मन रमणाऱ्या गोष्टी कराव्यात, जेणेकरून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. आयुष्यात घडून गेलेली घटना विसरून जायची, पण त्या घटनेतून शिकलेला अनुभव मात्र नेहमीच लक्षात ठेवायचा. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.